आज ही जी रांगोळी स्पर्धा या ठिकाणी सुरू होते आहे त्या निमित्ताने तुमच्या कलागुणांना गुरुकुलने मोठी संधी दिलेली आहे. आपल्या छोट्या छोट्या कलाकृतीतून आपलं व्यक्तिरूप होणारे रंग आणि तुमच्या रांगोळीतले रंग हे एक असू द्या. आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे आणि त्यासाठी रंगांची उधळण ज्याप्रमाणे रांगोळीत असेल त्याचप्रमाणे निसर्गातल्या रंगांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. दिवसाची सकाळ, दिवसाची संध्याकाळ, त्या आकाशामध्ये उधळणारे रंग पाहिले की आपलं मन प्रसन्न होतं. तसं तुमच्या रांगोळीने सगळ्यांचं मन प्रसन्न होवो यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आत्ताची स्पर्धा उत्तम रीतीने सुरू झालेली आहे त्यासाठी तुमचं सगळ्यांचं कौतुक करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि उद्घाटन झालं असं जाहीर करतो. नमस्कार. सरांनी निसर्गाशी एकरूप होऊन सात रंग कसे आपल्या जीवनात आणावे, ते कसे आत्मसात करावे याचे छोटेसे उदाहरण देऊन आपल्या सर्वांना छान मार्गदर्शन केले. धन्यवाद सर. विद्याविनय सभा गुरुकुल अमृत महोत्सव वर्ष हे साजरं करत आहे आणि या निमित्ताने इतके अनेक प्रकारचे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये घेतले जात आहेत. तर खरोखर एक मुख्याध्यापिका म्हणून मला इतका आनंद होतोय. गेली 30 वर्ष म्हणजे मी या शाळेचं 50 वर्षांचं जे आहे गोल्डन इयर त्या देखील मी पार्टिसिपेट होते आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की अमृत महोत्सवाचा सोहळा जो आहे तो सुद्धा मी पाहण्यासाठी इथे आज आहे. आणि अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने नुसतं शाळेमध्ये की शाळेचा अमृत महोत्सव सोहळा आहे असंच नुसतं सगळीकडे न भासवता किंवा काय, विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षकांच्या सोबत जे विद्यार्थी शाळेत येतात त्यांचे पालक, तर यांच्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणारी मला असं वाटतं की ही गुरुकुल आमची पहिली शाळा आहे याचा मला साफ अभिमान वाटतो. पाककला ही स्पर्धा जर आपण पाहायला गेलो तर फक्त इतर ठिकाणी म्हणजे इतर सगळे जे मोठे वर्ग वगैरे म्हणजे मोठे जे आहेत तर त्या लोकांसाठी आयोजित केली जाते, पण माझी गुरुकुल, माझी विद्याविनय सभेची गुरुकुल शाळा तर यांनी पालकांसाठीही आयोजित केलेली स्पर्धा आहे अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने. तर खरोखर आय एम सो लकी आणि आय एम सो हॅपी. आणि या सर्व स्पर्धांचा विशेष, या सर्व कार्यक्रमांचा विशेष म्हणजे मी उल्लेख करू इच्छिते की प्रत्येक कार्यक्रमाला अध्यक्ष, कोषाध्यक्ष, माजी विद्यार्थी इतके आवर्जून आणि आपलेपणाने उपस्थित आहे. तर हा सर्वांचा जो आनंद आहे, हा जो अमृत महोत्सव सोहळा आहे, तर हा आनंदाचा सोहळा म्हणण्यास म्हटले तरी वावगे ठरणार नाही. इवलेसे लोप लागेले द्वारी, इवलेसे लोप लागेले द्वारी, तयाचा वेळ गेला लग्नावरी, तयाचा वेळ गेला लग्नावरी. 6 मार्च 1949 रोजी स्थापन झालेली ही विद्याविनय सभा, ती आता इतकी नावारूपाला आलेली आहे आणि तिचे रूपांतर अगदी मोठ्या वटवृक्षात झालेले आहे. तर मला आयोजकांनी, संयोजकांनी जी बोलण्याची संधी दिली तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझे शब्द थांबवते. दादा आणि बाई या दोघांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये लावलेलं हे गुरुकुलचं रोपटं आज मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं आपल्याला हे रोप दिसतंय
याच्या पाठीमागे दादा आणि बाई यांचे कष्ट तर आहेतच, पण त्याचबरोबर नंतरच्या काळात त्यांच्या पश्चात ही संस्था सांभाळण्याचं काम दीपक सर आणि बाई यांनी केलं. इतर लोणाळ्यातील काही स्थानिक नागरिकांनी त्यांना सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे आपल्याकडे पूर्वी वसतिगृह होतं, या वसतिगृहामध्ये अनेक माजी विद्यार्थी आपल्याकडे बाहेरचे माजी विद्यार्थी प्रवेश घेऊन बाहेर पडले वेगवेगळ्या क्षेत्रात, ते आज आपल्या गुरुकुलचं नाव लौकिक करत आहेत आणि अगदी काही तर अगदी आजोबा होऊन देखील गुरुकुलला विसरलेले नाही. परवा सावंत सरांचा फोन आला होता आणि बोलताना त्यांना मी म्हटलं की सर आमचा कार्यक्रम आहे आपल्या गुरुकुलचा, तुम्ही यायचंय. त्यावेळेस ते अवल म्हणाले की मी येणारच आहे, कारण सर आम्ही शाळेचे दगड उचलले 1963 साली, म्हणजे त्यावेळेस आमचा जन्मही नव्हता. अगदी 63 सालात बापूंचा विद्यार्थी आजही गुरुकुलविषयी असणारा जो अभिमान आहे त्यांना, त्याच्या पाठीमागे एक गुरुकुलने त्यांना दिलेलं प्रेम, त्यांच्यावर दिलेले संस्कार आणि आपुलकी ही दिसून येते. आजही अनेक माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं गुरुकुल परिवाराच्या वतीने मी स्वागत करतो. आणि यापुढेही आता आपण अमृत महोत्सव साजरा करतोय, पुढच्या काळात सुवर्ण महोत्सव साजरा होईल, त्याचंही सहभागी होण्यात हा सुवर्ण महोत्सव हे सॉरी 77 महोत्सव सुरू होईल, सॉरी 77 गुरुकुलची अशीच प्रगती होत जावो एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. विद्यार्थी विद्यार्थिनी आणि उपस्थित शिक्षक सर्वांचं खूप खूप स्वागत. 75 साजरी करताना मी खूप भाग्यवान आहे, मला अक्षरशः ग्राउंड लेवल पासून या 75 काम करण्याची संधी मिळाली. आपल्या संस्थेमध्ये असे लेजेंडरी व्यक्ती आहेत की ज्यांच्याबद्दल मी फक्त ऐकलं, इतकं ऐकलंय की असं वाटतं की मी त्यांना पाहिलंय, इतकं मी त्यांना पाहिलंय, मी त्यांच्याशी बोलले, इतकं त्यांच्याबद्दल सगळ्यांनी सांगितलंय. आणि त्यातूनही मी ज्यांच्या संपर्कात आले ते दीपक सर तर अजूनही संस्थेमध्ये कार्यरत आहेत. मला खूप आनंद वाटतो की हे सगळं बघून खूपच आनंद वाटतोय. आज 3 दिवस झाले आम्ही खूप साऱ्या स्पर्धा एन्जॉय करतोय, खूप सारी लोक, तो माहोल बनलेला आहे, पदाधिकारी पण याच्यामध्ये सहभागी झालेत, सगळ्यांचे चेहरे आणि सगळा तो आनंद बघून खूप छान वाटतंय. आपण नक्कीच या संस्थेची 100 साजरी करणार आहोत आणि हे सगळे तिथं उपस्थित असणार आहेत. धन्यवाद. थँक्यू. स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक विद्यार्थी, तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून आमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.
अमृत महोत्सव वर्ष के निमित्त आयोजित रंगोली प्रतियोगिता के लिए हमें जो पहले परीक्षक प्राप्त हुए हैं उनका परिचय करने में मुझे बहुत ही बड़ी खुशी हो रही है। आपका नाम श्री राजेंद्र जगन्नाथ दिवेकर। आप बोलायची गरज नाही आहे, ते सगळं बोलतात, सगळ्यांचे आर्ट बोलते, रंगोळ्या छान काढल्या सगळ्यांनी। कलाकार गॉड गिफ्टेड असतो असं म्हणतात, असतोच ना, तसं असायची गरज आहे। मोजके शंभरामध्ये 4-5 जण असे सांगते की ते गॉड गिफ्टेड आहे, पण त्यांना घडवणारे जे शिक्षक आहेत, म्हणजे समजा आमच्या शाळेतले सर असतील, गुरु सर असतील, बोलले सर असतील, आम्हाला दुर्ग शिकवणारे थोडीकार सर असतील, मग त्यांनी घडवलं म्हणून आम्ही या फील्डमध्ये येऊ शकलो। सो सगळ्यात पहिल्यांदाच त्या सगळ्यांचे आभार, त्या शिक्षकांचे, आमच्या शाळेचे आभार की त्यांनी आम्हाला हे शिकवलं, घडवलं, आम्ही कलाकार होऊ शकलो। तुमच्यापेक्षा मी काही वेगळा नाही आहे, फक्त 2 पावलं पुढचं आहे की बाबा तुमच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं शिकलो आहे, काहीतरी डिग्री घेतली आहे किंवा काहीतरी सर्टिफिकेट आहेत माझ्या मागं, म्हणून मी इथं तुमचं जजिंग करायला हवं। ॲक्च्युअल खरं जजिंग करायची गरज नाही, हे सगळेच कामं ह्याच्यात मी तुलना करू शकत नाही की बाबा हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, तिसरं आहे, चौथं आहे। त्यावेळेला त्या कंडिशनला एवढ्या वेळात तुम्हाला दिलेल्या वेळामध्ये किती इम्पॅक्ट देऊ शकता हे खूप खूप छान। लहान गटातलं जास्त करून मुलांनी खूप छान केलं, मोठ्या गटातलं आहे मान्य आहे की बाबा कामं होऊ शकतात, त्यांना मॅच्युरिटी असते, ते वर्क करू शकतात, पण लहान गटामध्ये जे काम झालेलं आहे त्याचा कम्पॅरेटिव्हली वर्क केलं तर ते पुढं काम वाटत नाही। ॲक्च्युअल कम्पॅरिझन हे चुकीचे आहे, पण खूप छान सुंदर रांगोळ्या काढल्यात, आवडल्या। स्टेजवरचे सगळे सर आमचे, मी खरं ॲक्च्युअल इथला माझे विद्यार्थी, तर आम्हाला इथं बोलवलं, आमचे गुरु सर आमचे मार्गदर्शक, आमचे भोंदे सर आमचे मार्गदर्शक, आमचे गुडगा सर आमचे मार्गदर्शक, या सर्वांच्या साक्षीने आम्ही वाढलो। पुन्हा एकदा धन्यवाद। कला शिक्षक हर होलिकरी ते तबलचे आहेत, ते गायक आहेत, आणि ह्या सगळ्यापेक्षा मला काय म्हणायचं की तुम्ही काय आहात ह्यापेक्षा तुम्ही काय घडवता, तुम्ही कसं घडवता विद्यार्थ्यांना, तर अशा प्रकारचा खरं हर होलिकरी आणि कुणी कला शिक्षक आणि शिक्षक म्हणून मी माझे मित्र या ठिकाणी जाधव सर आहेत, संजय जाधव सर। त्याचनंतर आपला सर्वांना ठाऊक आहे की लोणाऱ्यामध्ये ग्रेड परीक्षा जी आहे, आम्ही पण सांगतो लांब जातो जरा लांब होऊ द्या, जोपर्यंत तुम्हाला एलिमेंटरी केली नाही तोपर्यंत इंटरमिजिएटला बसता येत नाही, आणि इंटरमिजिएटची परीक्षा तुम्ही दिल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग साईडला, आर्किटेक्चर साईडला आणि इतर ज्या काही साईड आहेत त्या तिकडे जाण्याकरता तुम्हाला अधिक त्याचा म्हणजे फायदा होतो। अशा प्रकारची जी परीक्षा आहे तर ती घेण्याचं गेले कित्येक वर्ष मला वाटतं पुरोहित सरानंतर अविरतपणे चंद्रकांत जोशी सर या ठिकाणी पाहत आहेत। तर आपण आणि आज आता असा प्रकार आहे की विद्यार्थी म्हणता येत नाही, मित्रही म्हणता येत नाही, शिक्षकही म्हणता येत नाही, अशा प्रकारचा व्यक्तिमत्व म्हणजे धनू धनंजय होनंगी। हर भंडारी कलाकार जिथं कोणाला कलेविषयी मार्गदर्शन करायचं आहे किंवा काय करायचं अशा गोष्टीला तत्पर असतात। आपलं सर्वांना ठाऊक असेल की नगरपालिकेमध्ये बरीचशी जी शिल्प आहे जी टाकावपासून टिकाव म्हणतो की नाही आपण, तर त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग धरूचा आहे। बऱ्याचशा मूर्त्या गणपतीच्या मूर्त्या बनवणं, मुलांना गणपती बनवणं शिकवणं वगैरे, तर अशा सगळ्यांमध्ये धनंजयचा हात खूप मोठा आहे, आणि मला खूप आनंद आहे त्या स्टेजवर ही सगळी गुणी म्हणजे त्याच्यामध्ये मला बोलण्याची आपण संधी दिली। वाजते गुरुकुल हायस्कूलशी माझा फार जुना संबंध आहे, अगदी गुडीगार सर जे होते तर त्यांच्यापासून आम्ही आमचा चंचुप्रवेश गुरुकुलमध्ये झालेला, आणि मग त्यानंतर UPSC पुरे सर, डोंगरे सर, पुरंदरी हायस्कूलचे हिरे सर वगैरे, तर यांनी खरे आमच्यावर हे संस्कार घडवले, नाहीतर आम्ही त्या मार्गाला आलो नसतो, आणि त्यांनी ते घडवले म्हणून आज तुम्ही आम्हाला इथं बसवताय किंवा आमच्या हातामध्ये बोलण्यासाठी माईक दिलाय। तर गुरुकुलमध्ये मला वाटतं रौप्य महोत्सवाच्या वेळेस खूप मोठं रांगोळी प्रदर्शन भरवलं होतं, तर त्यावेळेस मी बाईंची रांगोळी काढली होती आणि प्रमोद पांचाळ यांनी बाबांची रांगोळी काढली होती, आणि ते रांगोळी प्रदर्शन खूप सुंदर झालं होतं। आणि आज जेव्हा मला गुरु सरांनी सांगितलं
की बाबा तुला असं असं परीक्षण करणं थंडी आहे तर नेमकं मी बाहेर घरी गेलो होतो, पण म्हटलं 12 तारखेला मी नक्की आहे आणि नेमकं कालच मी आलो. तर मला असं मी बॅकग्राऊंडमध्ये गेलो, पाठीमागे गेलो, फ्लॅशबॅकमध्ये गेलो की तो काळाने हाच मेसेज एक आहे की इथं चारू रामबाळे काढणार. मुलांना हे झालं मागचा सगळा प्रवास. कला, कला म्हणजे काय? तर तुमच्या आत्म्याचं प्रकटीकरण. कला म्हणजे आत्म्याचं प्रकटीकरण. तुमचा आत्मा जे काही करत असतो ना ते बाहेर येतं. ज्या दिवशी आईचा मूड खराब असेल किंवा बायकोचा मूड खराब असेल त्या दिवशी भाजी आणि चहा बिघडलेला असतो. त्या दिवशीची भाजी आणि चहा बिघडलेला असतो कारण तुम्हाला चहा बनवून देण्यात किंवा तुम्हाला भाजी बनवून देण्यात तिचं मनच लागलेलं नसतं. तसंच चित्रकार इथं बसलेले सगळे रांगोळीकार हे सगळे चांगले, हे सगळ्यांनी खूप छान चित्र काढली आहेत. मी धनुषी तेच म्हणालो की आपण ब्लॅक कलर वापरतो, आम्ही जे वापरतो रांगोळी काढण्याकरता ते वेगळ्या प्रकारचे रंग आहेत, ते खूप महागडे पण आहेत, म्हणजे तोड्यावर मिळतात ते वापरून रंग काढल्यानंतर सुद्धा कधी कधी आमच्यातला काही जणांचा असा इफेक्ट येत नाही. अशा ह्या काही रांगोळी आहेत, इकडची रांगोळी तिकडे जाऊ, शिवाजी महाराजांची रांगोळी, कार्टूनची रांगोळी, हनुमान वगैरे, तर ह्या सगळ्या सुंदर रांगोळ्या. त्याशिवाय गाडीची सुद्धा खूप सुंदर केलेली. तर आज आहे ना, तुम्ही कुठल्याही स्पर्धेला जाताना जितकं बर्डन तुमच्या डोक्यावर ठेवता तितकं तुमचं चित्र, गाणं, नृत्य, जे काही असेल नृत्य, नाट्य, चित्रशिल्प, गायन, वादन, तर ह्या गोष्टीवर तुमचा परिणाम होत असतो. त्यामुळं कुठल्याही स्पर्धेला सामोरं जाताना आपण मोकळ्या मनानं बिनधास्तपणे आपल्या अंगी जे काही कलागुण आहे त्याचं प्रदर्शनच आपल्याला करायचं, ते आपल्या लोकांना दाखवून द्यायचं की मला हे करता येतं. अशा पद्धतीने सहभागी व्हा. विजेता सगळेच आहे इथं. तसं पाहायला गेलं तर धनुनी सांगितल्याप्रमाणे की हा मूर्खपणा आहे की तुम्ही आम्हाला परीक्षण करण्याकरता बोललो. कुणाचा जज काय करायचा? आम्ही प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहेत, प्रत्येकाने आपापले मतं वेगवेगळी मांडली आहेत, पण हा एक स्पर्धेचा फॉर्मॅट आहे, हा एक स्पर्धेचा फॉर्मॅट आहे. जर कुणाला नंबर गेला तर त्याने फार हुरळून पण जाऊ नका, आणि जर कुणाला नंबर मिळाला नाही तर त्याने फार नाराज होण्याची पण काही गरज नाही. आज नाही तर उद्या तुमचं चित्र चांगलं होऊ शकतं. बरोबर? तर इथं तुम्हाला जे गुण दिलेले आहेत ते तुमच्या व्यवस्थितपणाला, तुम्ही नीटनेटकेपणा किती केलेला आहे, एखादा तुमचा जो विषय आहे, मुद्दा आहे, तो कसा काय स्पष्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग थोडंफार ह्याच्यामध्ये गडबड होतं. आणि रांगोळी तर सगळ्यात विचित्र प्रकार आहे. आम्ही जेव्हा आम्ही रांगोळी करतो आम्ही पोर्ट्रेट काढतो, म्हणजे आता बापू तारे सरांचा जर फोटो काढायचा तर ते बापू तारे सरच वाटले पाहिजे. अशा वेळेस जर मी त्यांच्या डोळ्याचं किंवा नाकाचं एखादा पार्ट भरत असेल तर त्यावेळेस श्वास घेताना एवढं जरी झालं तरी तो डोळा चकला किंवा तोंड वाकडं किंवा केस विचित्र होऊ शकतं. तर म्हणजे एवढं सगळं यामध्ये आहे. कारण की तुम्ही केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे केलंय त्याच्याशी एकदम प्रसन्न राहायचं, समाधान राहायचं. आपला नंबर आला किंवा नाही आला हा एक आहे, फॉर्मॅट आहे. आज तुमचा नंबर नाही आला उद्या तुमचा येऊ शकतो, तुमचा कधीच येणार नाही असा काही त्याच्यामध्ये भाग नाही. बोलण्यासारखं भरपूर काही आहे. मी बऱ्याच वेळ बोलू शकेन सरांना पण म्हणजे आम्ही दोघं सूत्रसंचालन म्हणून एका ठिकाणी काम केलं, आम्ही सूत्रसंचालन म्हणून मुख्याध्यापक म्हणून जबाबदाऱ्या पाडल्या. तर गमतीने सांगतोय त्याला खरा अर्थ येऊ नका, कुणी बिंदा कुणी वंदा बोलले आमचं धंदा. तर त्यामुळे बोलण्यामध्ये किती लांब लावलं ती लावू शकतो. फक्त जाता जाता एक उदाहरण जातं, जसं आपण बऱ्याच ठिकाणी काय म्हणतात की आपल्या कलागुणांचं किंवा आपण आपलं व्यक्तिमत्व कसं सुधारावं यासाठी एक शिक्षक या नात्याने दोन गोष्टी सांगतो छोट्याशा, आणि त्यानंतर मग मी माझा थांबतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, प्रबोधन काळातील एक खूप मोठा शिल्पकार होऊन गेला, त्याचं नाव होतं मायकल अँजेलो. मायकल अँजेलो हा इतका जबरदस्त चित्रकार होता की त्याचं पिएता नावाचं एक शिल्प आहे. त्या पिएता नावाच्या शिल्पामध्ये संगमरवरात घडवलेलं शिल्प आहे. तर त्याच्यामध्ये मेरी जी आहे ती जीजसपेक्षा लहान मोठी आहे, आणि जीजस जो आहे तर तिच्यापेक्षा वयस्कर दाखवलेला आहे, आणि तो तिच्या मांडीवर असा मृत अवस्थेत पडलेला आहे. तर आपल्याला मृत अवस्थेचं अभिनय सुद्धा करता येत नाही, पण त्या माणसाने दगडात इतकं सुंदर शिल्प घडवलं की ती मदर मेरी एकदम तरुण आणि सुंदर छान दिसते, आणि तो जीजस जो तिच्या मांडीवर पडलेला असा हात वगैरे टाकून तो खरंच मृत वाटतोय. तर एवढं शिल्पन घडवून आपण चित्र करायला गेलो ना तर आपल्याला जर एखादा ऍपल करायला सांगितलं नॅचरल तर ते आपण प्लास्टिकचं काढून घेऊ शकतो. कधी कधी ते बघितलं असं वाटतं की प्लास्टिकचं आहे काय,
हे तर चित्रातली गोष्ट, पण त्यांनी शिल्पात असं घडवलं होतं, म्हणजे अॅनाटॉमीचा म्हणजे शरीरशास्त्राचा अभ्यास वगैरे हा त्यांनी घडला. त्याला एकाने विचारलं की सर तुम्ही एवढं सुंदर शिल्प कसं काय घडवलं, एवढं सुंदर शिल्प तुम्ही कसं काय घडवता, म्हणजे शिल्प मी घडवतच नाही म्हणे. म्हणजे मग हे काय, शिल्प मी घडवत नाही म्हणे, शिल्प त्या दगडातच असतं, मी फक्त त्या दगडातून नको असलेला भाग काढून टाकतो, नको असलेला भाग काढला की शिल्प सुंदर होतं. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर अशा चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या, वाईट गोष्टी काढून टाका, तुमच्या जीवनाचं एक सुंदर शिल्प तयार होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा लोक आपला फायदा घेतात तर त्यास आपण कसं सावध राहिलं पाहिजे. एक डोंबारी होता, वेळ ना होता, एक डोंबारी होता, तो इतका हुशार डोंबारी होता, तो आणि त्याची पत्नी ढोलकं वाजवायची आणि हा एका दोरावरून वर खाली करायचा. तर असा रस्त्याच्या कुठे पण खेळ लावला की मस्त म्हणजे त्याची बायको ढोल वाजवायची आणि हा उंच कुठेतरी असा तो दोर बांधायचा आणि त्या दोरावर सरकण वर जायचा, सरकण खाली यायचा आणि लोक पैसे द्यायचे आणि त्याचा चरितार्थ चालायचं, त्यावर जीवन त्यांचं चालायचं. तर जेव्हा असं कोणी काय करत असेल ना किंवा आपण करत असेल ना, तर प्रत्येक जण आजूबाजूचा ह्यात आपला काय फायदा आहे तो शोधत असतो. तो असंच एक माणूस त्याला येऊन भेट, त्याला म्हणते का रे बाळा तू दिवसभर हा जो काय कार्यक्रम करतो तर ह्याचे तुला किती पैसे मिळतात, तर काय नाही दिवसभरात 100 रुपये मिळतात, 100 रुपयामध्ये माझं भागून जातो. तो माणूस त्याला म्हणतो की बाबा मी तुला एका रात्री 2000 रुपये देतो, तू माझ्यासाठी फक्त दोरावर चढशील का, एका रात्रीचे 2000 खुश होतो, इथं दिवसभर होणार गोंगोम करण्यापेक्षा इथं जर 2000 रुपये आपल्याला धक्क्यात मिळत असतील तो तयार होतो. बरं कुठे असं ते ठरतं, मध्यरात्री 2 वाजता त्या माणसाने त्याला तिथं बोलवलं, सगळीकडे शिक्षुका एका उंच इमारतीवर दोर टांगलेला होता, तो खालपर्यंत आला होता आणि तिथं गेल्यानंतर त्याला कळलं त्या बापरी काहीतरी गडबड दिसते, आपला इथं काहीतरी फायदा घेतला जाणार आहे. तो म्हणजे काय नाही, फक्त ह्या दोरावर तू वरच्या मजल्यापर्यंत जा, बाकी सगळं तुला आपोआप कळेल, तिथं चांगले लोक आहेत वगैरे असं त्यांनी सांगितलं. हा म्हणतो की साहेब वरती जायचं ठीक आहे, पण जोपर्यंत माझी बायको ढोलकं वाजवत नाही तोपर्यंत मला वर जाता येत नाही. आणि एवढ्या मध्यरात्री जर ढोलकं वाजवलं तर ज्या वेळेस आपला पण फायदा घेत असेल तर त्यावेळेस अशा प्रकारची हुशारी दाखवून आपण आपल्याला सावरणं गरजेचं की जे डोंबऱ्याला कळलं. तर पुन्हा एकदा सर्व गुणी कलाकारांचं मी मनपूर्वक आभार अभिनंदन व्यक्त करतो. त्यानंतर या अमृत महोत्सवाबद्दल गुरुकुल हायस्कूलच्या सर्व सदस्यांना, प्रत्येक ज्यांनी ज्यांचा आता सहभाग आहे, आजी माजी विद्यार्थी या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण अशा प्रसंगी आमच्या दाह्या उच्च कलाकारांना सुद्धा या ठिकाणी बोलून सन्मान दिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या लांबीच्या वाणीला विनवतो. अमृत महोत्सव अ ग्रँड इव्हेंट. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै गुरुवे नमः. विदाउट गुरु लताई की डायरेक्शन